कोल्हापूरची पंचगंगा नदी आता धोका पातळीजवळ पोहोचली. पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 42 फूट 10 इंच इतकी झाली. पंचगंगा नदीची धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे. जिल्ह्यातल्या राधानगरी धरण 97.11% इतकं तुडुंब भरलंय, त्यामुळे कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडू शकतात. पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली तर कोल्हापूर शहरातल्या काही भागात आणि ग्रामीण भागातल्या नदीकाठच्या गावात पाणी शिरायला सुरुवात होऊ शकते. नदीच्या वाढणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातले अनेक मुख्य मार्ग बंद झाले असून पूरपरिस्थिती गंभीर होताना दिसते. कोल्हापुरातून कोकणात जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतूक आता बंद करण्यात आली. सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप सध्या आपल्यासोबत आहेत. प्रताप, कोल्हापुरात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून खरं तर मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय, पंचगंगा नदीची सुद्धा पाणी पातळी वाढल्याचं पाहायला मिळतंय. सध्याची परिस्थिती नेमकी काय, कुठले कुठले महामार्ग पाण्याखाली गेले? आपण पाहतो की कोल्हापूर रत्नागिरी हा महामार्ग बंद करण्यात आलेला होता आणि आता आपण पाहतो रात्रीपासून या ठिकाणची वाहतूक देखील बंद केलेली आहे. शिवाजी पुलावरची दृश्य पाहू शकतो. आता जी शेवटची अपडेट दिली होती त्यावेळेला पंचगंगेची जी पाणी पातळी होती ती 42 फूट 10 इंच होती, पण आत्ता जी माहिती मिळाली त्याप्रमाणे 42 फूट 11 इंच म्हणजे अवघा 1 इंच जे आहे या ठिकाणी धोका पातळी गाठण्यासाठी लागणार आहे. म्हणजेच पंचगंगा नदीचं पाणी कशा प्रकारे वाढतंय हे आपल्याला दिसून येतंय. हे दृश्य जर पाहिली तर पंचगंगेचं पाणी जे आहे ते सर्व परिसरात कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात घुसलेलं आहे दिसून येतं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत, अनेक नद्या धोका पातळीच्या जवळून वाहत आहेत, त्यामुळे आपण पाहतो की परिस्थिती बिकट होईल की काय अशा प्रकारची स्थिती आहे. एकूणच आपण पाहतोय की पश्चिम घाटात आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय, त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी नदीला फुगवटा निर्माण होऊन महापुराकडे वाटचाल सुरू आहे अशा प्रकारची दृश्य आपल्याला दिसत आहेत. राधानगरी धरण असेल, काळमवाडी धरण असेल, हे आपण पाहतोय की जवळपास 90%च्या दरम्यान भरलेले आहेत. काळमवाडी धरण 80% आहे, पण राधानगरी धरण आत्ताच्या घडीला जी आकडेवारी शेवटची मिळाली त्यानुसार 94% इतकं जे आहे धरण भरलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतो की परिस्थिती कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय. संत गतीनं पाणी वाढते, पण पाणी मोठ्या प्रमाणात वाढते अशा प्रकारची स्थिती आहे. एकूणच आपण पाहतो की प्रशासनानं नदीकाठच्या गावांना अलर्ट दिलेला, अनेकांना स्थलांतरित केलेलं आहे, पण अवघ्या 1 इंच जे आहे ती पाणी पातळी म्हणजे धोका पातळी गाठायला बाकी आहे. त्यामुळं जर 1 इंच पाणी पातळी गाठली तर ते पाणी हळूहळू शहर आणि ग्रामीण भागातल्या अनेक गावात घुसेल आणि खऱ्या अर्थानं अडचणीला सामोरं जावं लागेल. पण प्रशासनानं एक खबरदारी घेतलेली आहे, पाणी संत गतीनं वाढत असल्यामुळे लोकांना अलर्ट केलेला आहे, लोकांना बाहेर पडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, लोकांना वेळ मिळालेला आहे. त्यातून अनेक लोक जे आहेत ती पाणी कमी होईल या आशेने घरात बसलेले आहेत, त्यांना मात्र आता घरातून बाहेर पडावं लागेल अशा प्रकारची स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती सध्या गंभीर होताना पाहायला मिळते, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी हेच आवाहन आपण देखील करूयात. धन्यवाद प्रताप माहितीसाठी. तर कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढताना दिसते, अनेक ठिकाणी पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं.